सदलगा येथील चंद्रप्रभा टेक्सटाइल मार्केट मध्ये सुरू आहे लग्न जत्ता महोत्सव। लग्नाआधीच आमच्याकडून प्रेझेंट गिफ्ट, खरेदी करा, कूपन घ्या आणि बक्षीस जिंका। प्रथम बक्षीस ऍक्टिवा 6G 2 नग, यासह फ्रीज, एलईडी टीव्ही, अँड्रॉइड मोबाईल, स्मार्ट वॉच, ट्रॉली बॅग यासह असंख्य बक्षिसे। शुभ कार्यासाठी लागणाऱ्या आहेराच्या साड्या, ब्लाउज पीस, टॉवेल टोपी, शूटिंग शर्टिंग होलसेल दरात। चंद्रप्रभा होलसेल टेक्सटाइल मार्केट, प्रधाने कॉम्प्लेक्स, नवीन बस स्टँड समोर सदलगा। दोडा मार्ग मध्ये 5 दिवसापूर्वी गरोदर मातेला उपचारासाठी पुढे नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती। अक्षरशः वेदनेने ती माता विवळत होती। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, उपजिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांनी तात्काळ खासगी गाडी उपलब्ध करून देत गरोदर महिलेला पुढे नेण्याची व्यवस्था केली होती। श्री धुरी यांनी त्याचवेळी रुग्णवाहिकेसाठी दिनांक 8 फेब्रुवारीला आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता। श्री धुरी यांनी आंदोलनाचा इशारा देताच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी होत दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात नवीन रुग्णवाहिका रुग्णालयात दाखल झाली। श्री धुरी यांच्या मागणीला अखेर यश मिळाले। यावेळी तालुका प्रमुख संजय गवस, उपतालुका प्रमुख मिलिंद नाईक, आनंद रेडकर, संदेश राणे, संजय नाईक आदी उपस्थित होते। दोडामार्ग तालुक्यातील सगळ्या रुग्णवाहिकांसाठी समन्वयक नेमावा ही आमची मागणी होती। त्या संदर्भात आता दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर या ठिकाणी चर्चा झाल्यानंतर समन्वयाची भूमिका स्पष्ट झाली आणि समन्वय ठेवण्याबद्दलही चर्चा झाली। त्यामुळे कालच दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयासाठी जी आमची मागणी होती 102 गाडी आणि ड्रायव्हर, तो ती गाडीज आणि ड्रायव्हर ह्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे। त्यामुळे इथल्या रुग्णांची आता बऱ्यापैकी सोय होणार आहे आणि ह्यांपुढे जर कुठेही दोडामार्ग तालुक्यामध्ये जरी अपघात झाला तरी 102 गाडीसाठी कॉल टाकल्यानंतर ह्या ठिकाणी 4 गाड्या उपलब्ध होणार आहेत। ती प्राथमिक आरोग्य केंद्र आहे दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयामधून, त्यामुळे होणारी रुग्णांची गर्दी दूर होणार असल्यामुळे आमचं परवाचं आंदोलन आम्ही स्थगित करत आहोत। त्याचबरोबर साटेली भेटची येथील प्राथमिक आरोग्य केंद्राबद्दलची जी मागणी होती ग्रामस्थांची की त्या ठिकाणी उद्घाटन होऊन रुग्णांना सेवा उपलब्ध झाली पाहिजे, तर येत्या 15 तारीख रोजी शिवसेनेच्या वतीनं प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेटचीचं आम्ही उद्घाटन करणार आहोत आणि त्या ठिकाणी त्या दिवसापासून रुग्णाला सेवा दिली नाही तर आम्ही त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार, अशा प्रकारची भूमिका आज आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही आज जाहीर करत आहोत। महानगर न्यूज साठी शंकर जाधव, दोडा मार्ग।